नमस्कार शेतकरी मित्र हो, कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मारुती जाधव, ऊस विकास अधिकारी डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखाना आपले सहर्ष स्वागत करत आहे। शेतकरी मित्र हो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्य अन्नद्रव्याची कमतरता कशा पद्धतीने ओळखायची, मुख्य अन्नद्रव्याचं कार्य काय आणि त्याची लक्षणं कोणती कमतरतेची आणि त्याच्यावर उपाययोजना काय करायची कमतरता दिसल्यानंतर, यासंबंधीचा व्हिडिओ आपण मागच्या वेळेला केलेला होता। त्याच्या पुढची जी स्टेज आहे ती जी दुय्यम अन्नद्रव्य आहे, म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर, ही जी तीन दुय्यम अन्नद्रव्य आहे सेकंडरी, त्याच्यासंबंधीची जी कमतरता आहे, त्याचं कार्य आहे, कमतरता ओळखण्याची लक्षणं आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल आणि काळजी कशी घ्यायची, या संबंधीचा आज आपण हा व्हिडिओ करतो आहे। तर आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच या चॅनेलवर पाहत असाल तर आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मत कमेंटसुद्धा या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। तर आपण चालू करूया व्हिडिओ, दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता, कार्य, लक्षणं आणि उपाययोजना। शेतकरी मित्र हो, जसं आपल्या म्हणजे प्रत्येक वनस्पतीला जशी मुख्य अन्नद्रव्याची गरज असते तशी दुय्यम अन्नद्रव्याचीसुद्धा गरज असते। नायट्रोजन आणि पोटॅशियमच्या खालोखाल आपल्याला कॅल्शियमचीसुद्धा आपल्या ऊस पिकासाठी गरज असते। कॅल्शियममुळं ऊसाला एक प्रकारचा कणखरपणा येत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेशीचं विभाजन होत असतं, पेशीची लांबी वाढणे, यासाठीसुद्धा कॅल्शियम हे अत्यावश्यक असतं। पेशीचं जे पटल आहे, सेल मेम्ब्रेन म्हणतो त्याला, ते तयार होण्यासाठीसुद्धा कॅल्शियम हे अनिवार्य असतं। पेशीपटल कणखर ठेवून पेशीमध्ये विषारी पदार्थाचा प्रवेश जो आहे तो थांबवण्याचं काम हे कॅल्शियम करत असतं आहे। आणि कॅल्शियम म्हणजे कसं आहे, ते ऊर्जा वाहून नेणारे ATP, बियाणाची उगवण घडवून आणणारे अल्फा अमायलेज, प्रकाशसंश्लेषणमधील काही विक्रे आणि नायट्रोजनचा उपयोग करणारी काही विक्रे ही कॅल्शियमशिवाय काम करू शकत नाही। कॅल्शियममुळे ऊसाची साल किंवा ज्याला आपण सुई म्हणतो ती एकदम टणक बनत असते। आता कॅल्शियमच्या कमतरतेची जी लक्षणं आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर ऊसाचे जे नवे वाढणारे कोंब आहेत, मुळांची टोकं असतील, पानं असतील किंवा कोवळे भाग, यामध्ये जे पेशीचं विभाजन होत असतं त्यामध्ये कॅल्शियमची जर कमतरता निर्माण झाली तर हे जे कोवळे अंकुर आहेत त्याची वाढ थांबते आणि असे जे कोवळे अंकुर आहेत, शेंडे आहेत, हे मरून जातात आणि जे कोवळी पानं आहेत ते आखूड होतात, हुकासारखी वागतात आणि एकमेकामध्ये अशा पद्धतीने गुंतली जातात आणि एक वेणीसारखा आकार या पानामध्ये तयार होत असतो। हे लहानमध्ये वनस्पतीमध्ये दिसणारं लक्षण आहे। एरवी ऊसाच्या शरीरात सौम्य प्रमाणात असणारं मॅग्नेशियम, झिंक मॅग्नेज, अल्युमिनियम या मूलद्रव्याची पातळी कॅल्शियमचा जर अभाव निर्माण झाला तर विषारी होत असते। ऊसाच्या शरीरात कॅल्शियमचं जे योग्य वाहन जे आहे ते होत नाही, पाण्याच्या पाळ्या अनियमित झाल्या तरीसुद्धा कॅल्शियमचं शरीरांतर्गत जे वहन आहे ते चांगल्या पद्धतीनं होऊ शकत नाही। मुळांच्या जे कोवळी अग्रभाग आहे त्यामधून खरं तर कॅल्शियम हे जमिनीतून घेतलं जातं आणि जर पाणी अनियमित असेल तर हा कॅल्शियमचा जमिनीमध्ये पुरवठा हे कमी होत असतो। चांगले वाढीला लागलेल्या ऊसाच्या मोठ्या पानावरसुद्धा कॅल्शियमचे परिणाम दिसतात। मध्यशिरेच्या एका बाजूला पान निब्रट हिरवे दिसते व दुसऱ्या बाजूला या पद्धतीनं वाळलेलं दिसतं, म्हणजे अर्धं पान हिरवं दिसतं आणि अर्धं पान जे आहे ते वाळलेलं दिसतं। हे जून ऊसामध्ये कॅल्शियम कमतरतेचं मुख्य लक्षण आहे। काही वेळेला टोकाकडून पाणी असं तांबूस तपकिरी पडून वाळत जाते। ठिबक सिंचनमध्ये सुद्धा फर्टिगेशनच्या चुकीच्या पद्धत केली तर अशी लक्षणं दिसतात। ठिबकमधून जर फॉस्फॅरिक ॲसिडची आवाजवी मात्रा दिली गेली तर मुळाच्या सान्निध्यातील मातीच्या कणावरील कॅल्शियमची जागा
फॉस्फरसचे आयन घेतात आणि कॅल्शियम जमिनीत खोलवर जिरून जातो व त्याची कमतरता निर्माण होते. नायट्रोजनची जरी मात्रा जास्त दिली तर मातीच्या कणावरील कॅल्शियमच्या जागा नायट्रेट व अमोनियम आयन घेतात आणि कॅल्शियम निघून जातो व उसाला त्याची कमतरता भासते. आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम व कॅल्शियमसुद्धा परस्परामध्ये मोठी स्पर्धा निर्माण होते. म्हणून फर्टिगेशन जे आहे आपण ते अगदी विचारपूर्वक शास्त्रीयदृष्ट्या करावं. जिप्समची अगदी हलकी मात्रा दिली तर त्याचेसुद्धा चांगले परिणाम या कॅल्शियमच्या याच्यावर दिसतात. पण शक्यतो कॅल्शियम नायट्रेट अथवा कॅल्शियम अमोनियम नायट्रेट हे पुरेशा प्रमाणात द्यावं. जर आपण 100 किलो युरिया दिला तर सोबत 80 किलो कॅल्शियम कार्बोनेट किंवा चुना द्यावा असं सांगितलं जातं. 100 किलो अमोनियम सल्फेट दिले तर 110 किलो कॅल्शियम कार्बोनेट त्या ठिकाणी द्यावं. 100 किलो अमोनियम नायट्रेट सोबत 62.5 किलो कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना जमिनीमध्ये द्यावा असं सांगितलं जातं. कॅल्शियमचा निचरा होत असतो तर पाण्यात मिसळलेले कॅल्शियम जे आहे त्याचा निचरा पाण्यामार्फत होत असतो. मुरमाड, वालुकामय आणि दमट भागातील सेंद्रिय जमिनीत कॅल्शियमचा निचरा हा वेगाने होत असतो. दुसरी गोष्ट, भारी जमिनीत सुद्धा कॅल्शियमचा निचरा होतो. शेतामध्ये कॅल्शियम कमी होण्याची जी कारणं आहेत त्यामध्ये अमोनियम सल्फेट, सल्फर, फॉस्फरिक ॲसिड अशी ॲसिड निर्माण करणारी खतं जर सतत वापरली तरीसुद्धा कॅल्शियमचं प्रमाण हे शेतामध्ये कमी होतं. दीर्घकाळापर्यंत पोटॅशियमची मोठी मात्रा वापरली किंवा फार मोठ्या प्रमाणात सेंद्रिय वापरल्यास कॅल्शियम कमी होत असतो. जमिनीमध्ये काही वेळेला कॅल्शियम वाढतोसुद्धा, तर जिप्समची खूप जास्त मात्रा दिली तरीसुद्धा कॅल्शियम आपल्या जमिनीमध्ये वाढतो. चुनखडीयुक्त जमिनीत सल्फरची जास्त मात्रा त्यासाठी द्यावी. कॅल्शियमयुक्त खतांचा जास्त वापर करावा. कॅल्शियमची फार कमतरता असेल तर काय करावं, तर ॲसिडिक जमिनीत लाईमस्टोन CaCO3 गरजेनुसार 1 ते 10 टन प्रति एकर, म्हणजे 1 ते 4 टन एकर द्यावे. डोलामाइट 1 ते 2 टन प्रति एकर द्यावे. अल्कली जमीन असेल तर त्यामध्ये 1 ते 8 टन जिप्सम घालावे. भरपूर कंपोस्टचा वापर करावा. पानावर कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम क्लोराईडची 1 ते 2 टक्क्याची फवारणी करावी. आणि जे कॅल्शियम देणारे कुठली खतं द्यायची कॅल्शियमच्या ह्याच्यासाठी कमतरतेसाठी, तर सिंगल सुपरफॉस्फेट दिलं तर 18 ते 21 टक्के त्या सिंगल सुपरफॉस्फेटमध्ये कॅल्शियम असतं. आणि ट्रिपल सुपरफॉस्फेट दिलं तर त्यामध्ये 12 ते 14 टक्के कॅल्शियम त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. तर एवढ्या सारांशमधून लक्षात काय ठेवायचं, तर पेशी आवरणाचा जो प्रमुख घटक असल्यामुळे कॅल्शियममुळे ऊस टणक होतो, त्यामुळं ऊस लोळण्याचं प्रमाण कॅल्शियममुळे कमी राहतं. मुळे झपाट्याने व लवकर फुटतात. पिकातील पाण्याचा काटकसरीने वापर होतो. पिकाच्या शेंड्याकडची वाढ जोमदार होते. कांडी लांब व जाड होण्यास कॅल्शियममुळे मदत होते. पीक सशक्त होण्यास मदत होते. जिप्समचा कॅल्शियमचा सर्वात स्वस्त स्रोत आहे. वापरामुळे 54 जमिनीसाठी भूसाधारक म्हणून कार्य करते. आणि कॅल्शियम कमतरतेची थोडक्यात लक्षणं काय लक्षात ठेवायची, तर ऊस सडपातळ राहतो, पीक अशक्त राहते, पानाच्या कडा व टोके वाळतात, वाकडे होतात व वेणीसारखी दिसतात, पिकाच्या आतील शेंडा कुमकत होतो व त्याची वाढ खुंटते. या पद्धतीनं हे कॅल्शियमचं कमतरतेची लक्षणं आणि उपाययोजना आहे. त्यानंतर दुसरा जो त्याच्याकडकडे दुय्यम अन्नद्रव्यातला घटक आहे तो मॅग्नेशियम आहे. उसामध्ये कॅल्शियमच्या खालोखाल आपणाला मॅग्नेशियमची शोषण होत असतं. उसाच्या शरीरात जेवढं मॅग्नेशियम असते त्याच्या जवळजवळ 20% भाग पानामधील क्लोरोफिलमध्ये असतो. क्लोरोफिलचा मॅग्नेशियम हा अविभाज्य भाग आहे. उसामध्ये प्रकाश संश्लेषण होऊन साखर तयार होण्याची जी मुख्य क्रिया आहे त्यासाठी मॅग्नेशियम हा अतिशय महत्त्वाचा आणि आवश्यक घटक आहे. कुठल्याही हिरव्या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणामध्ये साखर तयार होणे आणि त्याचा उपयोग वाढीसाठी व इतर शारीरिक क्रियेसाठी करणे या घडामोडी घडत असतात. त्याच पद्धतीनं मॅग्नेशियमची जी कमतरता आहे ती पानावर लगेच लक्षात येते.
पानाच्या शिरांच्या मधला भाग हा पिवळा पडतो. मॅग्नेशियम ही जुन्या पानाकडून नव्या पानाकडे जलद वाहून गेली नेली जात असते, त्यामुळे जुन्या पानावर मॅग्नेशियमची कमतरता लवकर निर्माण होते. जास्त तीव्र कमतरता निर्माण झाली तर अँथोसायनिन पिगमेंट तयार होतात व पिवळी पडलेली पानं जी आहेत ती तांबूस होऊ लागतात. अशा पद्धतीने ही कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं आहेत. आणि हलक्या माळाच्या जमिनीत मॅग्नेशियमचा निचरा होत असतो. त्यानंतर पिकाला पाणी देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये पाण्यामध्ये कॅल्शियमचे आणि प्रमाण मॅग्नेशियमपेक्षा जास्त असते. असे पाणी वापरले तर मॅग्नेशियमची कमतरता निर्माण होते. मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असणाऱ्या जमिनीत पोटॅशियमची मोठी मात्रा दिली तरीसुद्धा मॅग्नेशियमचं प्रमाण कमी येतं. अमोनियम सल्फेटसारखे नॉन नायट्रेट खत जास्त दिलं तरीसुद्धा मॅग्नेशियमची कमतरता निर्माण होते. ज्या जमिनीत नायट्रोजन व मॅग्नेशियम या दोन्ही घटकांची कमतरता आहे तेथे केवळ मॅग्नेशियम सल्फेट वापरले तर फायदा होत नाही. जमिनीत पुरेसे नायट्रेट असेल तरच मॅग्नेशियमला प्रतिसाद मिळतो. सल्फेटची मात्रा जास्त प्रमाणात दिली तर मॅग्नेशियम सल्फेट तयार होते व त्याचा निचरा होतो. आता मॅग्नेशियमयुक्त खतं कुठले आहेत तर डोलामाइट म्हणून आहे, त्यामध्ये 11% मॅग्नेशियम आणि 21% कॅल्शियम असतं. मॅग्नेशियम कार्बोनेट आहे, 27% मॅग्नेशियम असतो. मॅग्नेशिया आहे म्हणून 55% मॅग्नेशियम असतो. आणि आपण जे नेहमी वापरतो पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट त्यामध्ये 11.1% मॅग्नेशियम असतं, 18% पोटॅशियम असतं, 20% सल्फर असतो, 16% मॅग्नेशियम असतो आणि 19% नायट्रोजन असतो. अशा पद्धतीनं ही मॅग्नेशियमची जी कमतरता आहे ती आपण आता या ठिकाणी बघितलेली आहे. आता याचा सारांश असा आहे, हे जे मॅग्नेशियमचं कार्य मी सांगितलं त्यामध्ये हरितद्रव्याचा घटक असल्याने पानाचा रंग गडद व निळसर हिरवा होतो. इतर मूलद्रव्यांचे शोषण नियंत्रित करण्यास मॅग्नेशियम मदत करत असते. पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व जीवनसत्व तयार करण्यासाठीसुद्धा या मॅग्नेशियमचा मदत होतो. प्रकाश संश्लेषणासाठी उपयुक्त प्रथिनांची निर्मिती, घटकांचा वापर करून अन्न निर्मितीसाठी मदत होते मॅग्नेशियमची. आणि पिकाच्या अन्नवाहनामध्ये महत्त्वाचा सहभाग या मॅग्नेशियमचा असतो. याची कमतरतेची जर लक्षणं बघायची म्हटलं तर पानावर लाल व तपकिरी रंगाचे डाग दिसतात. खोडाचा आतील भाग हा तपकिरी दिसतो. पानांच्या शिराच्या आतील भाग पिवळा पडतो व पाने करपलेली दिसतात. जुन्या पानांच्या कडा तपकिरी रंगाच्या व करपलेल्या दिसून येतात. अशा पद्धतीने ही मॅग्नेशियमची लक्षणं कमतरतेची लक्षणं आहेत. त्याच्या पुढचा जो दुय्यम घटक आहे हा सल्फर आहे, म्हणजे गंधक आहे. याचं शरीरक्रियेमधील अनेक विकारासाठी हे सल्फर हे अनिवार्य असतं आणि क्लोरोफिल तयार होण्यासाठीसुद्धा सल्फरची आवश्यकता असते. प्रकाश संश्लेषण, नायट्रोजन चयन आणि फेरेडॉक्सिनची निर्मिती या उसामधल्या अत्यंत महत्त्वाच्या शरीरक्रियामध्ये सल्फर हे महत्त्वाचे काम करत असते. हवेतील नायट्रोजन फिक्स करण्यासाठी जीवाणूंना सल्फरची गरज असते. सल्फरच्या कमतरतेची लक्षणे थोडीफार नायट्रोजनच्या कमतरतेशी साम्य दर्शवतात, पण सल्फरमुळे येणारा पिवळेपणा आधी कोवळ्या पानावर दिसतो व नंतर सर्वत्र पसरतो. क्लोरोप्लास्टमधील स्ट्रोमा हे या भागातील पटल कमी होतात. सल्फरची कमतरता असेल तर स्टार्च, सुक्रोज व नत्र हे पानात तसेच साठून राहतात. सल्फर कमतरतेने पिवळसर झालेली कोवळी पाने नंतर लालसर किरमिजी होतात. पाने अरुंद व कमी लांबीची राहतात. खोडांची जाडी कमी होते. कांड्या लांब होतात. ही मुख्यत्वे सल्फरची गंधकाची कमतरतेची लक्षणं आहेत. तर याच्यामध्ये सारांश रूपानं काय लक्षात ठेवायचं तर जे गंधकाचं कार्य आहे हे मुळाच्या वाढीस मदत करतं. नत्राची उपलब्धता वाढवतो गंधक. पेशी विभाजनाच्या कार्यामध्ये गंधक हा आवश्यक असतो. प्रथिने व एन्झाईम्स निर्मितीत गंधक आवश्यक असतो. आणि नत्राचे रूपांतर प्रथिनात करण्यासाठी गंधक हे अतिशय उपयुक्त आहे. त्याची जी लक्षणं आहेत त्यामध्ये नवीन पानं पिवळी पडून वाळतात. पानावर करपलेले ठिपके दिसतात. पाने अरुंद होतात व आखूड होतात. शिरांच्या आतील भाग पिवळा पडतो. कांडे लहान आकाराचे होतात. ही जी मुख्य लक्षणं आहेत
आणि जर आपण आता गंधक द्यायचा म्हटलं तर कसा मिळू शकतो आपणाला, त्याचं प्रमाण काय आहे? सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये गंधकचं 12% प्रमाण आहे आणि इतर जे पोषण द्रव्य आहेत त्यामध्ये 16% फॉस्फरस आहे आणि 20% कॅल्शियम आहे. अमोनियम सल्फेटमध्ये 26% गंधकचं प्रमाण आहे आणि 21% नत्राचं प्रमाण आहे, नायट्रोजन आहे. मॅग्नेशियम सल्फेटमध्ये 13% गंधकाचं प्रमाण आहे आणि 9.7% मॅग्नेशियम आहे. पोटॅशियम सल्फेटमध्ये 18% गंधक आहे आणि 50% पोटॅश आहे. फॉस्फोजिप्समध्ये 16-20% गंधक आहे आणि 22% कॅल्शियम आहे. जिप्सम मिनरलमध्ये 13-18% गंधक आहे आणि 16-20% कॅल्शियम आहे. पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेटमध्ये 22% गंधक आहे आणि 22% पोटॅश आणि 21% मॅग्नेशियम आहे. पोटॅशियम पॉलिसल्फाईडमध्ये 23% गंधक आहे आणि 22% पोटॅश आहे. अमोनियम फॉस्फेट सल्फेटमध्ये 15% गंधक आहे आणि 16.20% नायट्रोजन आहे आणि 20% फॉस्फरस आहे. अशा पद्धतीनं त्याचं प्रमाण आहे आणि ह्या पद्धतीनं आपण ही कमतरता भरून काढण्यासाठी या गोष्टी आपण देऊ शकतो. तर अशा पद्धतीनं ही तीन जी दुय्यम अन्नद्रव्य आहेत त्याची लक्षणं ओळखून, आपल्या ज्या पिकावरची जी लक्षणं आहेत ती लक्षणं ओळखून आपणाला कमतरता भरून काढण्यासाठी या ठिकाणी जी आता सांगितली त्या पद्धतीनं खतं देणं गरजेचं आहे, फवारणी करणं गरजेचं आहे आणि या पद्धतीनं केलं तर निश्चितपणानं आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल. तर आपण हा जो दुय्यम अन्नद्रव्य कमतरतेचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.